काय संगाल आज वंचित एकंदरीत रस्त्यावरती उतरले आहे, नक्की कारण काय काय पण? जय शिवराय जय भीम। आज दिनांक 27 रोजी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आज दिल्लीमध्ये आपले शेतकरी बांधव ज्यांचं जवळजवळ महिनाभरापासून तिथे नवीन केंद्र सरकारने जो कृषी कायदा पास केलेला आहे, जो पारित केलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये आज बाळासाहेबांनी आपल्याला शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहता यावं म्हणून आज एक आंदोलनाची भूमिका घेतली होती। महत्त्वाचं म्हणजे CA आणि NRCच्या प्रोटेस्ट दरम्यान जेव्हा आपले मुस्लिम बांधव हे शाहीन बागेमध्ये आंदोलनाला जेव्हा बसले होते, त्यावेळी जे शीख बांधव जे आज दिल्लीमध्ये बहुसंख्येने तिथे आलेले आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांनी त्यावेळी ह्या मुस्लिम बांधवांना संपूर्णपणे तिथे प्रोटेक्शन दिलेलं होतं आणि त्यांच्या जेवणाची आणि खाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली होती। त्याच धर्तीवर बाळासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला आवाज दिला होता की आपणही शीख समुदायावर उभं राहिलं पाहिजे। त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे पण मुस्लिम धर्मीय समाज आपला असेल, जो वंचितबरोबर जोडला गेलेला आहे आणि जे मुस्लिम धर्मीय संघटना आहेत, त्या सर्वांनी बाळासाहेबांच्या हाके लवू देऊन आज या आंदोलनात सामील झालेले आहेत। आणि आज महत्त्वाचं म्हणजे या केंद्रीय कृषी कायद्याला आज वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आम्ही संपूर्णपणे विरोध करतो आहे आणि हा सामान्य शेतकरी जनतेला नाहक त्रास देणारा आणि त्यांच्या हक्काची पायमल्ली करणारा हा जो नवीन कृषी कायदा आहे, हा ताबडतोब केंद्र सरकारने रद्द करावा अशी आमची मागणी आहे। पालघर जिल्हा बहुतांश शेतकरी वर्ग आहे, तिकडे देखील शेतीची माल सगळी केली जाते, वंचित कुठेतरी त्यांचे समस्यांना हाती घेता रजिस्टरच्या प्रश्नांना हात घालते, कुठेतरी असं फॅसिलिटी होत नाही आहे। नाही बघा, तुम्हाला एक सांगतो की केंद्रातले शेतकरी असू दे किंवा ते UPचे असू दे किंवा ते पंजाबचे असू दे किंवा ते बिहारचे शेतकरी असू दे किंवा ते पालघर शेतकरी असू दे, शेतकऱ्यांची मुळात समस्या जी आहे ती एकच आहे, कारण त्यांच्यासाठी बाजारपेठा कुठे उपलब्ध नाही आहेत आणि बऱ्याचशा गोष्टीचा त्यांना अभाव आहे। आता तुम्हाला सांगतो की आपला पालघर पट्टा जो आहे हा जवळजवळ आदिवासी बहुल आहे आणि त्यानंतर आपल्या इथे जे बाजारपेठा आहे, तुम्ही बघाल तर आपल्याला केळीच्या बागा म्हणा की इतर गोष्टी म्हणा किंवा सुकळी म्हणा, हे फार भरपूर प्रमाणात इथे उपलब्ध आहे, परंतु त्या उपलब्धतेनुसार किंवा त्यांना कुठे प्रोत्साहन देता येत नाही आहे। आता ह्याच विषयावर तुम्हाला सांगतो की वंचित बहुजन आघाडी हा आता त्यांनी खासदारकी लढवलेली आहे, आमदारकी लढवलेली आहे, त्यानंतर आता महानगरपालिका इलेक्शन देखील येऊ घातलेलं आहे। आमची वंचित बहुजन आघाडीमार्फत ही प्रमुख मागणी असणारच आहे आणि ही मागणी आम्ही निश्चित आमचा जो मॅनिफेस्टो असणार आहे महानगरपालिकेच्या इलेक्शनचा, त्यात आम्ही निश्चित ही नोंद करणार आहोत आणि ह्या विषयावर इकडच्या देखील सरकारला म्हणा की इकडच्या शासनाला आम्ही जाब विचारणार आहोत आणि त्यांच्यासाठी चांगल्या बाजारपेठा इथे उपलब्ध करून देण्यात यावं आणि त्यांचा मालाला व्यवस्थित भाव मिळावा यासाठी आम्ही निश्चितपणे या वसईविरा जिल्ह्यात देखील आम्ही एक मोठा आंदोलन उभं करणार आहोत। पालघर जिल्ह्यामध्ये बहुतांश लोक एक सगळे शेतकरी आहेत, त्यांच्या देखील शेतमालाला व्यवस्थित भाव मिळाला जात नाही आहे। वंचित कुठेतरी राजकारण किंवा काहीतरी असं खेळते का असं दिसते का? कारण वसईमध्ये बहुतांश शेतकरी लोकांच्या भाजीपाल्याला मार्केट नाही आहे आणि हा मुद्दा राज्यसरीचा मुद्दा एक आपण वंचितने हाती घेतला आहे, वसईकरांचा मुद्दा वंचित कधी हाती येणार? आज आपल्याला कल्पना आहे की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार सर्वत्र महाराष्ट्रामध्ये किसान बाग या संकल्पनेनुसार दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या जे आता जो जे किसान मोर्चा निघालेला आहे प्रचंड, त्याच्या त्या शाहीनबागच्या स्वरूपामध्ये आपण ठिकठिकाणी हे आंदोलन उभारलं गेलेलं आहे आणि आज आम्ही या ठिकाणी वसईमध्ये याचं एक प्रतिकात्मक असं कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि आपल्याला कल्पना आहे की जे काल आपण पाहिलं की दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार झाले, जो हिंसाचार घडला, आज त्याचं प्रतिबिंब पूर्ण देशामध्ये प्रकट झालेलं आहे आणि सर्वप्रथम त्या शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे निषेध करतो। व वसईमध्ये आपल्याला कल्पना आहे की वसईमध्ये वसई जो भाग आहे हा मुळात अनेक याच्यामध्ये बागा आहेत, वेगवेगळे फळांची झाडं आहेत, केळी आहेत किंवा सुकेळी आणि जी खायला जे पान असतं त्याची पानं वगैरे, मोगरा अशा फुलांचा इथे बाजार आणि याच्या बागा आहेत आणि या भागातून विशेष करून दादरला मुंबईला प्रचंड फुलांचा आणि भाजीपाल्याचा ते दादर हे मार्केट आहे आणि इथून रोज नेआण होत असते, परंतु हे जे मोदी सरकार आहे यांनी कृषी कायद्याच्या मार्फत जे जाचक कायदे निर्माण केलेले आहेत यामुळं आपल्या शेतकऱ्यांवर वसई येथील शेतकऱ्यांवर खास करून अन्याय होणार आहेत आणि त्यांना
त्यांचा जो माल आहे, जो माल कॉर्पोरेट कंपन्या आहेत, विशेषतः रिलायन्स, अदानी, त्याचप्रमाणे वॉलमार्ट वगैरे अशा कंपन्यांना त्यांचा भाजीपाला किंवा त्यांचं फुलं फळं हा विकण्याचा या मोदी सरकारने घाट घातलेला आहे. आणि या घाटाला या घाटाला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी हे प्रदर्शन नालासोपारा संयुक्त नगर इथे केलेलं आहे. माझ्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी माझे जिल्हा राज्य युवा महाराष्ट्र राज्य युवा सचिव श्री अमनजी डांगे, त्याचप्रमाणे वसईविरार जिल्हा अध्यक्ष प्रवीणजी गायकवाड, त्याचप्रमाणे आपले सरांचं जमील शेख, तसेच दयानंद जाधव, राजू लोखंडे आणि आपल्या वसईविरारची बरेचसे पदाधिकारी व कार्यकर्ते जमलेले आहेत, यांच्यामार्फत हा कार्यक्रम आम्ही इथे प्रतिकात्मकरित्या संपन्न केलेला आहे. अस्सलामु अलैकुम, जय भीम. मैं अमन धांगे, महाराष्ट्र सदस्य युवा वंचित बहुजन आघाड़ी से. आज ये कार्यक्रम जो हम लोगों ने किया है, हम ये दिखाना चाहते हैं कि जो मुसलमान है, भारत का जो मुसलमान है, वो एकजुट होके किसानों को समर्थन दे रहा है, किसानों के साथ है. और जो भी किसानों पे अन्याय हो रहे हैं, उस लिए आज हमें रस्ते पे उतरने की मजबूरी है. पहले भी CAA NRC की वजह से काफ़ी मुसलमानों को टारगेट किया जा रहा था, अब हमारे किसान भाइयों को टारगेट किया जा रहा है. तो हम ये होने नहीं देंगे. और हमारे बाड़ा साहब का आदेश था कि 27 तारीख के दिन, आज के दिन, हमें सारे मुसलमान, हम सब किसानों के सपोर्ट में आए और उन्हें सपोर्ट करें, क्योंकि आहिस्ता आहिस्ता ये सरकार सबको अलग कर रही है. तो हम ये अलग नहीं होने देना चाहते हैं. हम चाहते हैं कि सभी लोग एकजुट रहें, सब एक साथ रहें और अच्छे से रहें. लेकिन सरकार ये नहीं चाहती है, इसलिए आज हमें ये रास्ते पर उतरना पड़ रहा है. वरना हमें कोई ऐसा शौक नहीं है कि यहाँ रास्ते पर उतर के सरकार का विरोध करें. तो बेसिकली हम लोग यहाँ पे इसलिए जमा है कि सभी हमारे मुसलमान भाई बंधु, हम किसानों को समर्थन करते हैं और हम किसानों के साथ हैं.